त्या तीन पक्षांमध्ये दळपत्री सरकार या ठिकाणी आलेलं आहे पांढऱ्या पायाचं. यांची आले तसं सगळा कोरोना सुरू झाला. शपथ घेतली डिसेंबर महिन्यात आणि जे आले मान्यमध्ये कोरोना सुरू झाला. 2 वर्ष झाले लोकांच्या हाताला काम नाही. देशात कुठेही कोरोना नाही, फक्त महाराष्ट्रात कोरोना. लोक आजारी पडली, दवाखान्यात गेले तर लाख लाख 2-2 लाख रुपये बिल होते. उपचारावरही माणसं मरतायत, पण सरकार या ठिकाणी काही करू शकत नाही किंवा त्यांनी काही केलं नाही. आता मुख्यमंत्र्यांनी पुन्हा लॉकडाऊन लावायला निर्णय घेतलाय 2 दिवसासाठी. त्याच्या हातावरती पोट आहे, त्याची मजुरी करणारा वर्ग आहे आणि जगायचं कसं? कुणी बांधकामाच्या कामावर जाते, तिथली बांधकाम बंद आहे. कुणी मंगळवाड्यामध्ये कुठल्या दुकानामध्ये कामाला जातो, ती दुकानं बंद आहेत, त्यामुळे त्या कामगाराला काम नाही. आणि लॉकडाऊन मुख्यमंत्री लावून मोकळे झाले, त्याला आम्ही विनंती केली बाबा तुम्हाला लॉकडाऊन लावायला असेल तर लावा, पण ह्या लोकांना जगण्याकरता रोजचा भत्ता द्या. 100 रुपये द्या, 200 रुपये भत्ता ह्या लोकांना द्या. तुम्हाला किती दिवस महाराष्ट्र बंद ठेवा तेवढा ठेवा. आणि जगात सगळ्यांनी दिलंय. जेव्हा नरेंद्र मोदी साहेबांनी लॉकडाऊन जाहीर केलं मागच्या वर्षी, लहान लहान उद्योग बंद पडले. 20 लाख कोटी रुपयाचं पॅकेज त्या उद्योगाला दिलं, सगळ्या उद्योगाला दिलं. जे हातावरती काम करणारे किंवा दुकानदार छोटे छोटे आहेत, त्या दुकानदाराला 10-10 हजार रुपये देण्याचा निर्णय नरेंद्र मोदी सरकारने घेतला. पण या सरकारने गेल्या वर्षभरात एक गिन्नी कुणाला एक दिली नाही. आणि मुख्यमंत्री सांगतात माझं कुटुंब माझी जबाबदारी, तुझी लेकर बाळ आहे तुझं तू बघ, मला काय विचारू नको. ह्यांच्या विरुद्ध ही लागली. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे मित्रांनो, की या सरकारला मदत करायची, पाठिंबा द्यायचा, काय काय धडा शिकवायचा, हे तुम्हाला निर्णय आता घ्यायचा. अलीकडे आवर्जून सांगतो की म्हैसाळ टप्प्याचं पाणी 1993-94 साली मुंडे साहेब असताना कृष्णा खोरं तयार झालं, म्हैसाळची योजना सुरू झाली. त्यामधून सांगोला असेल मंगळ